यानंतर आणखी एक मोठी बातमी आहे, काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये राज्य सरकारच्या विरोधात ठराव करण्यात आलाय। महापालिकेमध्ये 3 सदस्यांऐवजी 2 सदस्यीय ठराव काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत मंजूर करण्यात आलाय, पण ठरावावर काँग्रेसमध्येच मतभेद असल्याचं आता समोर आलंय। कारण बैठकीमध्ये एक आणि बैठकीच्या बाहेर आल्यावर एक असं चित्र यावेळी पाहायला मिळालं, पण काँग्रेसमध्ये मतभेद नसल्याचा खुलासा काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केलाय। आणि याविषयी त्यांच्याशी बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी रामनाथ दवणे यांनी। बाळासाहेब थोरात आपल्या सोबत आहेत। बाळासाहेबजी, कालच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 3 सदस्य प्रभाग रचना असावी असा एकमेकांनी ठराव मंजूर झाला, मात्र आता कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये 2 सदस्य प्रभाग रचना असावी असा ठराव मंजूर करण्यात आला आहे। राज्य सरकारच्या विरोधातला हा ठराव आहे। नाही, असं आहे की शेवटी हा पक्ष काँग्रेस पक्ष आहे, त्याचे अध्यक्ष आहे, त्यांची कार्यकारिणी आहे, त्यांना त्यांना काय वाटतं ते मांडण्याचा तो अधिकार आहेच आहे। असं आहे की एवढंच आता यामध्ये होईल का आम्हाला ते कळवतील का, म्हणजे एक मी CLP लीडर म्हणून, विधिमंडळ काँग्रेसचा नेता म्हणून आणि मंत्री म्हणून सुद्धा, की असं असं आमची इच्छा आहे। पात्र मान्य मुख्यमंत्र्यांच्या कानावर आम्हाला घालावं लागेल का, असं असं थोडंसं आपण ठराव हा केलेला आहे, परंतु आमच्या कार्यकारिणीनं असा असा निर्णय, म्हणजे असा त्यांचा ठराव झालेला आहे, याच्यात विचार व्हावा असं आम्ही म्हणू शकतो। पण प्रभाग रचनेसंदर्भातला निर्णय होत असताना सर्वपक्षीय चर्चा देखील होताना पाहायला मिळाली होती, अशामध्ये काँग्रेसमध्ये आता मतभेद आहेत असं देखील बोललं जात आहे, कारण वेगवेगळे ठराव विरोधात ठराव मंजूर होत आहेत। याच्यामध्ये भेद नाही आहे, भेद नाही, मतांतर फार तर फार म्हणू शकतो आपण, भेद नाही। आप शेवटी पक्ष म्हणून किंवा ते आलेले कार्यकर्ते, पदाधिकारी, अध्यक्ष यांना त्यांचे विचार मांडण्याचा अधिकार तो असतो, तो त्यांनी मांडलेला आहे, त्या पद्धतीनं त्यांनी एक ठराव म्हणून आम्हाला देतील, आम्ही त्यामध्ये आता काल तर ठराव झालेलाच आहे कॅबिनेटचा, पण त्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या कानावर ही स्थिती घालू आम्ही। जेव्हा बैठक झाली त्यावेळी काँग्रेसला विचारात घेतलं नव्हतं का, काँग्रेसमध्ये नाराजी होती का? नाही नाही, काँग्रेसमध्ये अशी कोणती नाराजी नव्हती। इथे असं असं होत नाही मंत्रिमंडळात का पक्ष म्हणून, पक्षापेक्षाही सर्व एकत्र बसतो, एकत्र चर्चा होती, आपले आपले विचार सर्वजण मांडतात, त्यानंतर निर्णय होतो।